केवायसी 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 पूर्ण महिनाभर केवायसी बाबत या ठिकाणी न्यूजपेपर बातम्या युट्यूब चॅनल परिपत्रक जी आर अशा वेगवेगळ्या वेग माध्यमातून शासनाकडून आपल्याला सूचना करण्यात येत आहे की केवायसी करणं खूप महत्वाचं आहे के या हो। तर याच बद्दल आता सविस्तर चर्चा आहे जी आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या येणाऱ्या नवनवीन अपडेट जे आहेत ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात दोघर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो या केवायसी बद्दल सांगायचं झालं तर शासनाकडून ही केवायसी के जी आहे ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे कारण की इथून पुढं आता साठी जी तारीख वाढवण्याची मुदत जी आहे ती आता संपलेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन चान्स देण्यात आलेले आहेत तारीख वाढवून वाढून आता शासनाने लास्ट एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीस ही तारीख देण्यात ता आलेली आहे याच्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारकडून तारीख जी आहे ती वाढवून देण्यात येणार नाही त्याच्यामुळे जे शेतकरी केवायसी करायचे राहिले असतील तर त्यांनी केवायसी करून घ्या कारण की सरकारकडून तुमच्या मोबाईलवरती तुमच्या अधिकाऱ्यांना तुमच्या परिपत्रकाद्वारे न्यूज पेपर बातम्या अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणवरून तुम्हाला सूचना करण्यात आलेल्या आहेत तरी सुद्धा तुम्ही जर ऐकत नसाल तर याच्यामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे तुम्हाला मिळणारे दोन हजार आहेत ते बंद केले जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्या केवायसी करून घ्या आता या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जिल्हा अधिकाऱ्यांकडून सुद्धा पत्र जे आहे ते काढण्यात आलेले आहेत तर जिल्हा काय पत्र काढण्यात आले आहेत की आपल्या शेजारील जी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तर या बँक मध्ये जाऊन तुम्ही आता केवायसी करू शकता तुम्हाला कोणत्याही सेंटरवरती किंवा सेल्स सेंटरवरती जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रायव्हेट कॅफेवरती जाण्याची गरज नाही तर आपल्या सातारा जिल्हा बँक जी आहे ती या ठिकाणी जाऊन तुम्ही आता केवायसी करू शकता तसेच सातारा जिल्हा बँकेमध्ये सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत पत्र काढलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या मदतीसाठी जे ग्रामपंचायतमध्ये कम्प्युटर ऑपरेटर असतील ग्रामसेवक असतील यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे शेतकरी राहिले असतील त्यांची केवायसी जी आहे ती लवकरात लवकर करून घ्या कारण की मित्रांनो याच्यामध्ये जे बोगस स्वरूपाचे शेतकरी असणार आहेत यांची नावं जी आहेत ना ना ती बाद केली जाणार आहेत त्यांचं या योजनेमधून नाव ना ना जे आहे ते वगळण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्यासाठी ही केवायसी खूप गरजेची आहे कारण की प्रोडण्यासमुळं या बोगसपणामुळे भरपूर निधी जो आहे तो शेतकऱ्यांच्या ऐवजी इतर जे लाभार्थी आहेत यांच्या खात्यावरती वर्ग होत होता या योजनेसाठी मित्रांनो भरपूर अशा अटी नियम होत्या तरीसुद्धा लोकांनी या अटी नियम न पाहता या पोर्टलवरती पी एम किसानच्या योजनेच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं आणि या योजनेचा जो आहे तो लाभ घेत आहेत तर या योजनेच्या अटी आणि नियम न पाहता लाभ घेतल्यामुळे त्यांच्या खात्यावरती जे दोन हजार रुपये येत आहेत याच्यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा फरक पडत आहे याच्यामध्ये जे निधी वर्ग केला जात आहे तर हा निधी जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढला गेला आहे म्हणजे शेतकरी पंच्याहत्तर टक्के जरी असले तर पंचवीस टक्के हे बोगस स्वरूपात शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन या पोर्टलवरती झालेलं आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे जेणेकरून लवकरात लवकर ह्या बोग शेतकऱ्यांची यादी बाजूला करून जे खरे शेतकरी आहेत यांच्यापर्यंत लाभ हा पोचला पाहिजे जनजागृतीचं हेच मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात न्यूज पेपर युट्यूब चॅनल बातम्या परिपत्रके यांच्या मार्फत शेतकऱ्यांना या ठिकाणी सूचना करण्यात येत आहेत आणि लवकरात लवकर त्यांनी केवायसी जी आहे ती करून घेण्यासाठी या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे तर अशा स्वरूपात मित्रांनो तुम्ही सुद्धा केवायसी जर केली नसेल जवळच्या सातारा जिल्हा बँकेमध्ये जाऊन तुमची केवायसी करून घ्या त्या ठिकाणी आता तुमची केवायसी करणं अगदी सोपं झालेलं आहे त्या ठिकाणी संपूर्ण सेटअप लावण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तुमची केवायसी करण्याची शेवटची तीन दिवस राहिलेले आहेत या तीन दिवसात जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं नाव जे ते ऑटोमॅटिकली कट करण्यात येईल सरकार समजण्यात येईल की तुम्ही केवायसी केली नाही याचा अर्थ तुम्ही बोगस शेतकरी आहात आणि तुम्हाला या योजनेच्या पैशाची काही गरज नाही तर केवायसीच्या या मुख्य उद्दिष्टामुळे आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे केवायसी कशी करायची याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा केवायसी झाली असेल ती चेक कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी पहिला बनवलेला आहे दोन्ही व्हिडिओचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून केवायसी करू शकता किंवा के केवायसी चेक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हे पत्र दिसत असेल तर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी हे पत्र जे आहे ते आपल्या जिल्हा परिषदेनं काढलेलं आहे त्यांना या ठिकाणी सूचना करण्यात आहे की साठी जी लोकं येतील ले यांची लवकरात लवकर लोकर या ठिकाणी केवायसी करून घ्या त्यांना मध्ये साठी कम्प्युटर ऑपरेटर यांना सुद्धा त्या ठिकाणी ने नेमण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही केवायसी करून घ्या जर तुम्हाला मोबाईलवरती वरती सी येत असेल तर व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसल्यासुद्धा मग केवायसी जी आहे ती करू शकता तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेटसह धन्यवाद